डिस्ट्रीब्युट हॉस्पिटल काढलं होतं कोविडमध्ये, त्यांनी हॉस्पिटल बंद केलेलं आहे, तुमचं हॉस्पिटलमध्ये सध्या सुरू आहे, तरी देखील हॉस्पिटलचं मालकी तत्व तुमच्याकडं आहे आणि सगळा पैसा तुम्ही घेताय असं वारंवार सभेमधनं तुमच्यावर टीकाटिप्पणी होते, यावर तुम्हाला काय बोलणं? आता बोलणार आहे तोंडाला काय हात लावू शकत नाही, टीका करणारा टीकाच करणार आहे आणि मुळात मी जसं अवधून पाटलाच्या घराला संस्कारात वाढलेला पोरगा आहे, तसं ते बी विठ्ठलाची मूर्ती म्हणा हे जे इतिहास आहे त्यांच्या घराचा, माझ्या माहितीनं बाळासाहेब पाटील देगावकर त्यांच्या घरात घडलेल्या गोष्टी आहेत त्या, त्यातले ती भाऊकीतली एक आहेत, परंतु त्यांच्यावर संस्कार कसे झाले मला माहीत नाही। तुम्ही जी म्हणताय विठ्ठल हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल अवधून अण्णांनी समाजसेवेसाठी काढलेलं आहे, त्याचा इतिहास तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर मी सगळं सविस्तर सांगतो। हॉस्पिटल काढायमागचा हेतू अण्णांचा काय होता, ही काय म्हणजे उद्योग काढून उद्योगपती या नात्यानं उद्योग काढून त्याचे चार पैसे घरात द्यावेत ह्या हेतून अवधून अण्णांनी कारभार कुठलीच संस्था काढलेली नाही, सर्व लोकांच्या सोयीच्या सोयीने युक्त अशा संस्था उभ्या केलेल्या आहेत त्या कशा चालवायच्या। आज हे विठ्ठल हॉस्पिटल चालू आहे, म्हणून तू भले थोडं कमतरता असेल पण 100% ते चालू आहे, परंतु आता टीका करायची म्हणून नाही, त्यांनी जो हॉस्पिटल काढलं त्यांनी काय केलं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, त्यांनी त्याचं विश्लेषण स्वतःच द्यावं ना। दादा त्यांचा आरोप असा आहे की ते विठ्ठल हॉस्पिटल तुम्ही मालिक तत्वावर केलेलं आहे असं त्यांचा आरोप, मालकी तत्वावर जर केलेलं असेल तर त्याची पुरावे द्यावे ना, त्यांनी म्हणलेले आहेत। आणि एक लक्षात घ्या, हॉस्पिटल चालवायला डॉक्टरच लागतो, मग तिथं जमदार डॉक्टर असतील किंवा अजून दुसरे डॉक्टर असतील, तिथे युवराज पाटील जाऊन पेशंटला तपासणार नाही, ही कळा इतकं म्हणजे उद्योगपतीसारख्या माणसाला कळायला पाहिजे ना की बाबा तिथं डॉक्टरच तपासला, डॉक्टरच पेशंटला तपासतो, युवराज पाटील हा विश्वस्त आहे, त्याचा राखणदार आहे, आणि मालकी करायची असती तर मागंच अवधून अण्णांनी गेल्यानंतरच आम्ही केली असती, पण ती आमच्या रक्तात नाही, मालकी कुणाला करायची आहे काय करायची त्यांनी विचार करावा ना। कारखाना आम्ही खासगी होऊ दिला नाही, आणि दुसरीकडं आता उद्यापासून कालपासून प्रचार सुरू झाला आहे की साखरेची बिलं देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, काय नेमकं सांगा? आता कसं आहे उगाच बोलण्यात अर्थ नाही, साखरेची बिलं देण्यासाठी आपले पवारसाहेब असतील, त्यांच्यापाशी युवराज पाटील आणि गणेश पाटील ही मागच्या 3-4 महिन्यापूर्वी भेटून ज्यावेळेस साहेबांनी मीटिंग लावली आपल्या अनासकर साहेबांची आयुक्त साहेबांची ती, त्या मीटिंगच्या आदल्या दिवशी झालेला विषय आहे, साखरेचे पैसे द्यायसाठी म्हणून साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस आम्ही बोललो त्यावेळेस द्यायची तयारी दाखवली, त्याच्यानंतर बारामतीला बोलून साहेबांनी सांगितलं, त्यानंतर आम्ही आपल्याला बोलून एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं, सभासदाचे बिल देण्यासाठी साहेबांनी संमती दाखवली आहे आणि साहेबांनी ते द्यायची कबुली केल्यामुळं आज ना उद्या तुम्हाला साखरेचे पैसे ऊसाचे पैसे मिळतील। तर ही काय कुणी केलेला विषय नाही, फक्त वन मॅन शो पॉवर साहेबांनी हे मार्ग काढलेला आहे, त्यामुळं कुणी बी श्रेय घेऊ नये, मी म्हणत नाही मी श्रेय घ्या, पण आम्ही पहिला मुद्दा मांडला आहे, कारखाने हिताला बाधा येईल असं कधीच असता काही वागलेलं नाही आणि वागणारी बी नाही, संस्था चालणं हे महत्त्वाचं आहे। अभिजित पाटलांकडून प्रत्येक सभेमध्ये वारसदारांना आव्हान केलं जाते की तुम्ही कारखाना कसा चालू करणार असं म्हणतात, तुम्हाला आव्हान केलं जाते, याकडे तुम्ही कसं? एक सांगू का, एकतर विठ्ठल परिवारामध्ये कोण लोक होती काय होती तुम्हाला माहिती आहे सगळं, त्यामुळं मला वाटत नाही हे विठ्ठल परिवारातले आहेत। आता विठ्ठल पर्यावरण ठरवायचं आहे की ह्यांना विठ्ठल परिवारातल्या धरायचं का नाही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का अभित पाटील हे विठ्ठल परिवारातले नाही, ती परिवार ठरवल ना, नाही नाही विठ्ठल परिवारातले लोकांनी ठरवायचं। सभेमध्ये दादा ते बोलत आहेत की मी विठ्ठल परिवाराचा एक घटक आहे, मी युवक अध्यक्ष होतो नानाच्या काळात आणि मी कार्य केलेलं आहे असं त्यांनी प्रत्येक सभेत म्हणलेलं आहे। केलं असलं तर चांगलंच आहे, पण मला कुठं दिसलेलं नाही, कारण का हे तुम्ही तीनदा जे विषय घेताय, मुळात माझं विरोधक हे ते नाहीतच, मी विरोधक म्हणून कुणाकडेच बघत नाही, संस्था चालवायसाठी माझी धडपड आहे, संस्थेसाठी वाटेल ती करायची पळे आली ते चालेल, आणि ते जे तीनदा म्हणतात त्यांच्यापाशी काय आहे काय आहे तर अवधूमर अण्णाची पुण्य आहे एवढंच आहे माझ्यापाशी। अभित पाटील हे सध्या प्रत्येक वेळी म्हणजे ज्या पद्धतीने अवधूमर अण्णांनी कारखाना चालवला त्याच पद्धतीने आम्ही पुढे चालू असं म्हणून म्हणजे बोललं जातं प्रत्येक सभेत, आणि तुम्ही त्यांचे वंशज आहात यावर तुम्हाला काय म्हणायचं? एक लक्षात घ्या, अवधूमर अण्णा हे जरी आमचे आम्ही अण्णाचा नातू असलो तरी शेवटी तालुका नाही, महाराष्ट्रातल्या अख्ख्या जनतेचं अवधूमर अण्णा हे नेते होते, त्यामुळं त्यांचंही त्यांनी नाव घेतलं तर काय चुकीचं नाही, त्यांच्या नावावर मतं आणि 100% अण्णांच्या विचारानं जर ते चालत असतील तर चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल तू म्हणत नाही, पण विनाकारण अण्णांच्या घरात वावल्याला तुम्ही एक गोष्ट दाखवा ना, युवराज पाटलांनी अमुक हित केले तर मग जाहीर सभेत आजही त्या आयात चाललेल्या रणांगणात माझी माघार घ्यायची तयार आहे, फक्त एक आरोप सिद्ध करून दाखवा, पण विनाकारण जर मी DRT कोर्टात ती स्थगिती घेतली एकमेव चीड आहे,
तो कारखाना खाजगी होऊ दिला नाही, एकमेव चीड त्यांच्या मनात सलद असावी असं मला वाटतं, त्यामुळे हे आरोप करते. सर दादा शेवटचा प्रश्न, सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे की ऐनवेळी कल्याणकारी ही युवराज पाटीलला सपोर्ट करतील, अशी दबक्या आवाजात ग्रामीण भागातून चर्चा आहे, यावर तुम्हाला काय म्हणतात? आता बरं मी आत्ताच म्हणलं की समविचारी लोक घेऊन करायचं आजही मानस आहे, म्हणून कोण म्हणजे कल्याणराव काळे असतील किंवा अजून कोण येतील म्हणजे रोंगे सर असतील तुमच्या तुम्ही आता म्हणताय म्हणून, तर ही समविचारी लोक घेऊन करणार आहे आणि ती लोक अशी असावी कारखान्यात कुठलाही उपद्रव करणारी नसावी अशी लोकं घेऊन 100% करणार आहे. मग भले आमच्याजवळ जे एखादं 4 लोक अवधून अण्णांना मानणारी किंवा युवराज पाटलाच्या जवळ 24 तास बसणार त्यांना जरी खाली बसवायची वेळ आली तर ती करून सगळ्या जे समितीचे लोक घेऊन पॅनलही तयार केलं आहे, तयार आहे. त्याच्या पुढचं जर सांगायचं झालं तर माझ्या मेंढापूर गटात 2 जागा आहेत आणि तिथं जर माझ्या जागेला एखादा म्हणला मला पाहिजे मी कॅपेबल आहे आणि जर तसं वाटलं तर तिथं युवराज पाटला थांबायचं आहे, फक्त कारखाना चालू करायचा आहे मला. मग ती पार्टी कोणाची येऊ द्या, हे पार्टी आपली जरी आली त्यात युवराज पाटील असं नाही, शेवटी बाहेर राहून सुद्धा काम करू शकतोय ना, त्यामुळे त्याचा काही विषय नाही. कारखाना चालवासाठी जी प्रेरणा येते बाकी ह्याच्या पलीकडचा हेतू दुसरा काही नाही.